शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह. संत्रानगरीत गेल्या 2 पंचवार्षिक पासून भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना युतीचे सरकार आहे. तर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून जनमानसातून निवडून आलेल्या महिला नगराध्यक्षही आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या आणि स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला वरुड नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असून 1 लाखाच्या जवळपास लोकसंख्या असणाऱ्या शहरात एकाही सार्वजनिक शौचालयाची निर्मिती न होणे यासारखे दुर्दैवच नाही. शहराच्या विकासाच्या दृष्टीने जुन्या बसस्थानकाच्या जागेवर भव्य दिव्य असे व्यापारी संकुल उभारण्यात आले. या व्यापारी संकुलाच्या गाड्यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आणि मूत्रीघराची निर्मिती करण्यात आली. परंतु व्यापारी संकुलात महत्वाचा दुवा असलेल्या आणि शहराच्या विकासात महत्वाचा वाटा असणाऱ्या ग्राहकाला मात्र पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरले आहे. तर व्यापारी संकुलातील मूत्रीघराला कुलूप लागलेले दिसून येते. तर काही ठिकाणी टीन पत्रे लावून मूत्रीघर बंद करण्यात आले असून व्यापाऱ्यांनी मूत्रीघराच्या समोरच सामान ठेवून अतिक्रमण केल्याचे चित्र दिसत आहे. तर ग्राहकांवर कोणी मूत्रीघर दाखवता का मूत्रीघर असे विचारण्याची वेळ येत आहे. मूत्रीघर नावापुरतेच राहिले असून भिंतीवर फक्त महिला आणि पुरुष असे लिहिलेले आढळून येते. तर नागरिकांना उघड्यावरच लघु शंका करावी लागत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रकारामध्ये नगरपालिका प्रशासन डोळेझाकपणा करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेचे व्यापारी संकुल हे शहराच्या मध्यभागी असणाऱ्या केदार चौकातील जुन्या बसस्थानकाच्या जागेवर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी आठवडी बाजार बाजारपेठ असल्याने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष हजारोंच्या संख्येने ये जा करतात. तर या व्यापारी संकुलातून दररोज लाखो करोडो रुपयाची उलाढाल होत असली तरी उलाढालीच्या हिशोबाने मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात नाही. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी निलेश लोणकर, वरुड, अमरावती.